ठाकरे आणि शिवसेनेचं नाव न घेता जगून दाखवा, उद्धव ठाकरे यांचं आव्हान. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. मी लायक नसेन तर पद सोडायला तयार आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. हे सगळं भाजपनं केलंय. आमदारांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल. माझा बाळासाहेबांचा फोटो शिवसेनेचं नाव न वापरता लोकांमध्ये वावरून दाखवा, जगून दाखवा असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आणि मंत्र्यांना दिलंय. आमचा गटच खरी शिवसेना, एकनाथ शिंदे. आमचा गटच खरी शिवसेना आहे असा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केलाय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गटानं बंडखोर आमदारांचं सदस्यत्व पक्षांतर बंदी कायद्यान्वये रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर बातम्यांवर शिंदे यांनी हा दावा केलाय. पंतप्रधान व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत मुर्मू यांचा अर्ज दाखल. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक अधिकारी पी सी मोदी यांच्याकडे मुर्मू यांच्या उमेदवारी अर्जाचा संच सुपूर्द केला. अग्निपथ योजनेत एनसीसी छात्रांना मिळणार बोनस गुण. एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सच्या छात्रांना अग्निपथ योजनेत भरती होण्यासाठी बोनस गुण दिले जाणार आहेत, त्यामुळं त्यांना या भरतीत प्राधान्य मिळणार आहे असं एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंग यांनी शुक्रवारी सांगितलं. आमदारांचं बंड मोडण्यासाठी शरद पवार मैदानात. शिवसेना आमदारांचं बंड मोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार मैदानात उतरलेत. पवार यांनी सेना नेत्यांसोबत बैठक घेतल्यानंतर ते आता मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार आहेत. बंडामुळे बॅकफूटवर आलेल्या संजय राऊत यांनी पवार यांच्याशी भेटीनंतर हे चित्र लवकरच बदलेल, सभागृहात हे सरकार टिकेल असा ठाम विश्वास व्यक्त केला. तर शिंदे गटाला भाजप किंवा प्रहार संघटनेत विलीन करावं लागेल, नीलम गोऱ्हेंनी सांगितला कायदा. बंडखोरांची आमदारकी रद्द व्हायची नसेल तर त्यांना कोणत्या तरी पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल. त्यांना एकतर भारतीय जनता पक्षामध्ये किंवा बच्चू कडूंच्या प्रहारमध्ये विलीन व्हावं लागेल असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. राज्यपालांनी तातडीनं हस्तक्षेप करावा दरेकरांची मागणी. राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेले 2 दिवसांपासून अंधाधुंद निर्णय घेतले जात आहेत. नवनवीन GR जारी होत आहेत, त्या तातडीनं आपण हस्तक्षेप करावा अशी विनंती दरेकरांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. तुमच्या घोडेबाजारामुळे आसाम बदनाम होतोय, गुवाहाटी त्वरित सोडा, एकनाथ शिंदेंना पत्र. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन गुवाहाटी गाठलं. सध्या आसाम इथं पूर परिस्थिती आहे, तुमच्या असण्यामुळे कामात अडथळा निर्माण होतोय, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर गुवाहाटी सोडा असं पत्र आसामचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोराह यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलं. हे बंड होणारच होतं, उदयनराजे भोसले. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचे मला जराही आश्चर्य वाटले नाही अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे तयार झालेली राजकीय स्थिती आश्चर्य वाटण्यासारखी नाही, हे तर होणारच होतं असं ते म्हणाले. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आज पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान झालं. माऊलींची पालखी सासवड तर तुकारामांची पालखी लोणी काळभोर मार्गे मार्गस्थ झाली. रॉकेटरी द नंबी इफेक्ट चित्रपटाचा ट्रेलर आउट. बॉलिवूड अभिनेता आर माधवनच्या रॉकेटरी द नंबी इफेक्ट या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहतात. नुकतेच या चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि गाणे देखील रिलीज करण्यात आले. आता या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची वाढती उत्सुकता पाहून निर्मात्यांनी त्याचा दुसरा हिंदी ट्रेलरही रिलीज केलाय. शमशेरामधील वाणी कपूरचा लुक आउट. शमशेरा चित्रपटातील रणबीर कपूरच्या लुक नंतर आता संजय दत्त आणि वाणी कपूरचा लुकही समोर आलाय. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला, ज्यामध्ये वाणी दिसत नव्हती, मात्र आता ती या टीझरमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारतोय. चीन पाकला देणार 2.3 अब्ज डॉलरचं कर्ज. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सातत्यानं खालावत चालली आहे.
आर्थिक परिस्थिती डबघाईला असलेल्या पाकिस्तानला या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत कर्ज करार करण्यास भाग पाडलंय. त्यामुळे या करारानुसार चीनकडून पाकिस्तानला 2.3 अब्ज डॉलर्सचं कर्ज मिळू शकेल. पाकिस्तानच्या एका मीडिया आउटलेटनं याबाबतची माहिती दिली आहे. 8 वर्षाच्या शिवांशनं पार केली यमुना. प्रयागराज येथील शिवांश मोहिले या अवघ्या 8 वर्षाच्या बाल जलतरुण पटूनं केवळ 18 मिनिटात यमुना नदी पार करत विक्रमी कामगिरी केली आहे. शिवांशनं आराध्य श्रीवास्तव यानं 22 मिनिटांमध्ये यमुना पार करत साकार केलेला विक्रम मागे टाकलाय. कोरोनावर मात करत अश्विन इंग्लंडमध्ये दाखल. भारताचा ऑफस्पिन गोलंदाज रविचंद्रन अश्विन कोरोनातून पूर्णपणे बरा झाला असून तो कसोटी सामन्यात खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झालाय. इंग्लंडमध्ये असलेल्या भारताच्या कसोटी संघात दाखल झाल्यावर तो शनिवारपासून सरावाला प्रारंभ करणार आहे. त्याची तंदुरुस्ती सिद्ध झाली असली तरीही त्याची प्रकृती पाहूनच त्याचा येत्या 1 जुलैपासून सुरू होत असलेल्या एकमेव कसोटी सामन्यासाठी संघात समावेश होणार का नाही हे निश्चित केलं जाईल.